नमस्ते, मी डॉक्टर राजेंद्र पाटील. मार्केटमध्ये मागच्या एक 7-8 महिन्यापासून आहे. ज्यावेळेस मार्केटमध्ये आलो त्यावेळेस प्रत्येकाला जसं वाटतं त्याप्रमाणे मलाही वाटलं की आपण शेअर्स भाव बघायचे, प्राईस बघायचे, कमीत कमी प्राईसला घ्यायचं आणि जास्त प्राईसला विकायचं जेणेकरून आपल्याला प्रॉफिट होईल. पण एक काही दिवसाने अंदाज आला आणि लक्षात आलं की आपण ज्यावेळेस घेतो त्याच्यानंतर प्राईस कमी होत जाते, तोटा होतो, किंवा एखादा भाव वाढल्यानंतर आपण ज्यावेळेस विकतो त्याच्यानंतर ऍक्च्युली प्राईस वाढत जाते, तेव्हा माहिती तेव्हा प्रॉफिट मिळत नाही. त्याच्यामुळे असं मला वाटतं की जसं कुठले सायन्स असतं त्याप्रमाणे शेअर मार्केट हा पण एक सायन्स आहे, ही पण एक आर्ट आहे. ही आर्ट ही आत्मसात करायला हवी, तरच आपल्याला याच्यामध्ये टिकता येईल, प्रॉफिट मिळवता येईल. आणि ज्या त्याचं अनालिसिस केल्यानंतर मग बरेचसे पॅटर्न कळले की बरेचशा थेरीज कळल्या. प्राईस पॅटर्न आहे, मुव्हिंग ऍव्हरेज म्हणा, इलेट थेरी वेव्ह म्हणा. याच्यामध्ये इलेट थेरी वेव्ह मला याच्याकरता आवडली की जे आपण अगदी छोट्या छोट्या म्हणजे 1-2 मिनिटाच्या कॅन्डलपासून आपण अगदी वर्षानुवर्ष इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून म्हटलं तरी हे प्रत्येकाला सेम पॅटर्न लागू होतो. त्याच्याकरता इलेक्ट वेव्हचं मला चांगलं वाटलं. पण मग इलेक्ट वेव्हचं ज्यावेळेस शिकण्याची गोष्ट आली त्यावेळेस पुस्तकात न वाचलं, युट्यूब व्हिडिओ वाचलं पण कळलं काहीही नाही. आणि ह्या दरम्यान मला चार्टकिंग इन्स्टिट्यूट बद्दल कळलं आणि चार्टकिंग इन्स्टिट्यूटचा मनोज सरांचा एक पहिला कोर्स केला मुंबईला असताना, त्या कोर्समध्ये मला पहिला ओव्हरव्ह्यू मिळाला आणि तेव्हापासून ऍक्च्युली माझं जे मार्केटमधलं अस्तित्व आहे किंवा माझं ऍक्च्युअली प्रॉफिट होणं चालू झालं. मनोज सरांबद्दल म्हणायचं झालं तर मनोज सरांनी इलेक्ट्रिक वेव्ह एवढ्या व्यवस्थित पद्धतीने शिकवून सांगितले आणि प्लस नुसतं शिकवलं नाही, ही काय क्लास टीचर पद्धत नाहीये. सरांची शिकवण्याची पद्धत मला ह्याच्याकरता जास्त आवडली की कुठलेही पीपीटी नसते, कुठलेही प्रिडिटरमाइंड माइंड ने काही नसतं. सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक याच्यामध्ये मुलंही कमी असतात, साधारणतः 10-15 मुलं असतात, 10-15 स्टुडंट्स असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाकडे व्यवस्थित इंडिव्हिज्युअल लक्ष दिलं जातं. आणि नंबर 2, शिकवत असताना सरांची स्टाईल अशी आहे की हा चलो बोलोपणचा चार्ट खोलणार आहे असं आपण कुठलाही चार्ट सांगायचं त्याच्यावरती ते आपल्याला थेरी शिकवत राहतात. सो आय थिंक दॅट इज द बेस्ट टाइम ऑफ, कारण आपण ऍक्च्युअल मार्केटही बघतोय, आपण ऍक्च्युअली शिकतो पण आहे, कुठलंही पॉवर पॉईंट नाही. ठीक आहे, आपण वेव्ह शिकलो पण पुढे काय, वेव्ह प्रॅक्टिसही करायला हव्यात. आय थिंक मनोज सर आणि चार्टकिंग इन्स्टिट्यूट हॅज एज ऑन दॅट. एज याच्या करता की आपण फॅमिलीमध्ये ऍड होतो, फॅमिलीमध्ये असल्यामुळे मनोज सर आहेत, कुशाल सर आहेत, दीपक सर आहेत, जैन सर आहेत, भरपूर लोक आहेत, असे मॅडम आहेत. आपण फक्त आपल्याला ज्या क्वेरी वाटत आहे आपण त्यांच्यामध्ये निर्धास्तपणे विचारू शकतो, त्यांच्या ग्रुपमध्ये विचारू शकतो, आपण आपले अनालाइज केलेले चार्ट पोस्ट करू शकतो आणि ह्यापैकी सगळे लोक जे आहेत ते आपल्याला एक्सपर्ट लोक जे आहेत ते आपल्याला करेक्ट करतात, बिना काही हिचकिच न करता आपल्याला व्यवस्थित करेक्ट करतात. आय थिंक दॅट इज द लर्निंग प्रोसेस दॅट आपल्याला जी व्हायला हवी. सो हॅट्स ऑफ टू चार्टकिंग इन्स्टिट्यूट. थँक्यू.